शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही शेकापला घरघर लागले असून पनवेल तालुक्यातील साई आणि दिघाटी ग्रामपंचायतींमध्ये शेतकरी कामगार पक्षासह शिवसेनेला जोरदार धक्का बसलाय. साई ग्रामपंचायतींचे विद्यमान सरपंच विद्याधर मोकल व दिघाटीचे विद्यमान सरपंच अमित पाटील यांनी गुरुवारी आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलाय. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. शेकापचे साई ग्रामपंचायतीचे उपसरपंच जनार्दन वाघमारे, सदस्य शिल्पा मोकल, राजश्री मोकल, दिघाटी ग्रामपंचायतीच्या सदस्य स्मिता ठाकूर यांनी त्यांच्या असंख्य समर्थकांसह गुरुवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केलाय. त्यांचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वागत केले. या पक्षप्रवेश समारंभास माजी आमदार देवेंद्र साटम, जैनपीटीचे विश्वस्त महेश पालदी, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेडभगत, रवी भुईर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष रत्नप्रभा खरत, तनुजा टेंबे, नगरसेवक नितीन पाटील, ज्येष्ठ नेते अण्णा पाटील आदी उपस्थित होते. भाजप सरकारच्या माध्यमातून विविध लोकोपयोगी योजना राबवल्या जात आहेत. या योजनांद्वारे रायगड जिल्ह्यात विकासाची गंगा आणून येथील चित्र बदलायचे आहे. त्यादृष्टीने भाजपचा विचार घराघरात आणि सर्वांपर्यंत पोहोचवा असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश का केला आणि आपण पूर्वीच्या ज्या पक्षामध्ये काम करत होतो त्या पक्षाची ध्येय धोरण ही कशी चुकीची होती हे सांगण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आपण सर्वजण जाणता की केंद्रामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आहे, राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असणारं सरकार आहे. ही दोन्ही सरकारं अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. कारण त्याचा जो होणारा फायदा जो आहे तो देशातील प्रत्येक नागरिकाला होतो आणि देशातील नागरिकांच्या या फायद्यामुळे आज देशामध्ये जवळजवळ 21 राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. भारतीय जनता पार्टीचं सरकार 21 राज्यामध्ये आहे. सर्वात जास्त खासदार कोणत्या पक्षाचे आहेत तर ते भारतीय जनता पार्टी पक्षाचे आहेत. सर्वात जास्त आमदार जर कोणत्या पक्षाचे असतील तर ते भारतीय जनता पार्टीचे आहेत. आणि सर्वात जास्त नगरसेवक कोणत्या पक्षाचे असतील तर ते सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आहेत. आज देशामध्ये सर्व ठिकाणी हे परिवर्तन यासाठी होत आहे की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी जेव्हापासून देशाचे पंतप्रधान झाले तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने मध्यमवर्गीय माणूस असेल, गरीब तीन दुपा असा माणूस असेल, या प्रत्येक व्यक्तीपर्यंत सरकारच्या योजना पोहोचल्या पाहिजे. सरकार त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे त्या मानसिकतेतून काम सरकार सातत्याने करताना दिसत आहे. आमदार प्रशांत ठाकूर, जैनपीडीचे विश्वस्त महेश पालदी, तालुकाध्यक्ष अरुण शेडभगत, ज्येष्ठ नेते व तालुका उपाध्यक्ष अण्णा पाटील यांनीही शेकापचा समाचार घेतला. तर साई ग्रामपंचायतीचे सरपंच विद्याधर मोकल आणि दिघाटी ग्रामपंचायतीचे सरपंच अमित पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.